महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बैलगाड्या आखात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध केला. गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचे दर सातत्याने वाढत आहेत. याचा परिणाम हा सर्वसामान्यांचा बजेटवर झाला असून बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. या दरवाढीला आणि महागाईला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बैलगाडी आखत केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. येत्या काळात महागाई कमी झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा करण्यात आला आहे. आज या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस युवकच्या वतीने उल्हासनगर शहर जिल्ह्याच्या वतीने केंद्र सरकारने जे वारंवार गॅस, डिझेल आणि इंधनाची दरवाढ केली होती त्याबद्दल आंदोलन केलेलं आहे. हे अनोखं आंदोलन ह्यासाठी आहे की आमचे आजोबा पंजोबा बैलगाडी चालवत होते, त्यानंतर आमचे वडील मोटरगाडीवर आले. आज केंद्र सरकारच्या मुळे आम्हाला परत बैलगाडीकडे यावं लागलेलं आहे आणि हा जो चक्र त्यांनी केलेला आहे त्यांचं मी जाहीरपणे निषेध करतो. आमच्या ज्या माता भगिनी होत्या ज्या गॅसवरून चुलीकडे आलेल्या आहेत, ह्या चुलीमुळे ह्या चुलीमध्ये आलेल्या ह्या महिलांनी जर या केंद्र सरकारला नाही जर चुलीत घातलं तर आम्ही सांगणार नाही. आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहोत म्हणून पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वात आणि मेहबूबभाई आणि उल्हासनगरचे जे आमचे युवकचे अध्यक्ष आहेत नरेश साळवे यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे. यापुढेही वारंवार निवेदनं देऊनसुद्धा जर काही मागण्या मान्य होत नसतील तर हे अशी आंदोलनं करणे भागप्रातच आहे आम्हाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा केंद्र सरकारचा हाय हाय. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.